Welcome, student. Today we discuss about the matrix. In matrix, we discuss about the inverse of the matrix. The inverse of matrix is the best character. At the inverse of matrix, we have inverse condition of the digital matrix. Because
Because of their multiplication becomes a identity matrix. And no, we have shown that the gas the fighting was a thousand year a bit like was a star, by the price was a sapana from Pabu. Shook. After it take condition, Bala, it will put them in the middle of the world. Why did you not have the middle of this? So, 2, 3, 1, 2, determined up to the relationship, 4 minus the answer to the quantity for the two, my inverse exists. Work up. आता एक गंमत पाहिजे आपण इनव्हर्स कधी एक्झिस्ट होत नाही आता समजा एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहूया एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेले 1 2 2 4 आता याचा आकार काय करायचे इनव्हर्स काढता येतो म्हणजे आपण पाहूया समजा हा मॅट्रिक्स आहे एक्झाम्पल दिले आणि फाइंड आउट करायचं सांगितले फाइंड एक्स की दोन म्हणले एक्स इक्वल टू आय मग आता एक्स इक्वल टू एक्स काढायला सांगितले पण गडबड अशी झाली बघा जरा बघा मी डिटर्मिनंट ऑफ ए काढला तर काय झाले 1 2 4 आणि मग 4 - 4 उत्तर आलं 0 तर 0 उत्तर आल्यामुळे की बस काढणं जरा काय होतं कठीण आहे आणि जे मॅट्रिक्स तयार होणं कठीण जातं एखादं कोणी जर कसं कठीण जातं दाखवा मला तर हा एवढं शो आता एक्स काढणे म्हणजे कसं काढलं त्याचं आयडेंटिटी मॅट्रिक्स सर्कल लागतो त्याशिवाय इन्व्हर्स येणार नाही मग आता आयडेंटिटी मॅट्रिक्स सर्कल येथे याला झिरो करू ट्रान्सफॉर्मेशन वापरून बघू आर टू कॅन बी चेंज याला चेंज करायचं आहे आर टू ॲज इट इज -2 टाइम्स आर वन बघा होत नाही मग आता तिथे किंमत काय 2 टाइम्स आर वन पहिली किंमत कोणता रोल येणार आहे पहिला रोल कोणता येणार आहे दुसरा रोल ऑपरेशन वापरायचं इथं आपण लिहिलं चल याच्यामध्ये ह्या झिरो करायचं झाला इथं बघा रे हाई झिरो झाला इथे ऍक्च्युली किती यायला पाहिजे आपल्या आयडेंटिटी मॅट्रिक्स सारखा वर यायला पाहिजे आणि जो पण हा वर येत नाही तो पण आपण काहीच करू शकत आणि मग इट्स नॉट पॉसिबल टू फाइंड द इनव्हर्स म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स तयार करता येत नाही म्हणजे आपले इनव्हर्स फाइंड आउट करता येत नाही मग मस्ट थिंग काय डिटर्मिनंट नॉट इक्वल टू झिरो असतात डिटर्मिनंट काय असतं नॉट इक्वल टू झिरो म्हणजे जेव्हा तुम्ही इनव्हर्स फाइंड आउट करता तेव्हा डिटर्मिनंट काय असतं पाहिजे नॉट इक्वल टू झिरो म्हणजे नॉन सिंगुलर मॅट्रिक्स असतात हा झाला सिंगल मॅट्रिक्स आपलं कोणतं पाहिजे नॉन सिंगल मॅट्रिक्स असला पाहिजे ही आपली आवश्यक गोष्ट आहे ठीक आहे ते लक्षात म्हणजे नॉन सिंगल मॅट्रिक्स असल्याशिवाय आपण उत्तरापर्यंत जाऊ शकत नाही पा आता आपला थोडस नोट्स विचार करावा लागला इनव्हर्स संदर्भातली नोट गिव ली स्क्वेअर मॅट्रिक्स ए हॅज ऑर्डर एम क्रॉस एम हॅज करस्पॉन्डिंग डिटरमिनंट डिटर्मिनंट हा फक्त स्क्वेअर मॅट्रिक्स असतो असं करत असतो हे लक्षात घ्यायचं त्याला प्रत्येक मॅट्रिक्स स्क्वेअर मॅट्रिक्स डिटर्मिनंट अस्तित्वात आहे मॅट्रिक्स सेड टू बी इन्व्हर्टिबल एखादा मॅट्रिक्स इन्व्हर्टिबल आहे म्हणजे त्याचा इन्व्हर्स तेव्हा आपण काढू शकतो केव्हा काढू शकतो जेव्हा इन्व्हर्स एक्झिस्ट होऊ शकतो तेव्हाच काढू शकतो आता हे द इन्व्हर्स इज एक्झिस्ट अ स्क्वेअर मॅट्रिक्स ए हॅज अ इन्व्हर्स इफ एट ओनली इफ डिटर्मिनंट नॉट इक्वल टू झिरो कंस नॉन सिंगुलर मॅट्रिक्स तो कसा असतो पाहिजे नॉन सिंगुलर मॅट्रिक्स असतो पाहिजे देन अँड देन पॉसिबल टू से द इन्व्हर्स इज एक्झिस्ट म्हणजे जेव्हा हे असेल तेव्हा हे असू शकतं डिटर्मिनंट प्रत्येक स्क्वेअर मॅट्रिक्स असतो डिटर्मिनंट नॉट इक्वल टू झिरो देन इन्व्हर्ट गिवन मॅट्रिक्स इज इन्व्हर्टेबल मॅट्रिक्स आणि नंतर त्याला इन्व्हर्टेबल मॅट्रिक्स आपल्याला म्हणता येत नाही ठीक आहे Now we see the uniqueness of inverse matrix. आता इन्व्हर्स किती असू शकतात मार्केटमध्ये 1 2 3 4 तर आपल्याला सांगायचं इन्व्हर्स जास्त कोण नसून एकमेव इन्व्हर्स एखाद्या मॅट्रिक्सचा असू शकतो 2-4 मॅट्रिक्स दोन तीन मॅट्रिक्स इन्व्हर्स असू शकत नाही त्यासाठी आपण प्रूफ पाहिजे प्रूव्ह दॅट ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स अँड इट्स इन्व्हर्स एक्झिस्ट देन इट इज युनिक आता तो काय दाखवायचा आपला जर या इन्व्हर्स अस्तित्वात असेल तर तो एकमेव असला पाहिजे असं आपल्याला सांगायचं ठीक आहे पण लेट मध्ये लेट ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर एम अँड इट्स इन्व्हर्स इन्व्हर्स काय अस्तित्वात आहे असं आपण सांगितलं ठीक आहे लेट
impossible. Look at that answer with the impossible. B and C are two inverse of matrix. Asa greet dar ki B and C e kai dor mat AJ inverse ahe. Asa apun apun shodhit dar ekai hankar. Ne apun unicus la kaise purba ko ya check ho. By definition, of definition of inverse. Kai samjhin mo definition? Ma ata inverse kadhi mo shakto? Hi doni vel A che inverse. Ma apne shabd ekta zado sun. Adi B zari inverse asa to AB is equal to BA is equal to I. And the C inverse asa to AC is equal to CA is equal to I. Apne ho jaye. Their product becomes identity. Their product becomes identity. Okay. Ata now we consider. Now we consider B. First of all, we take B. I can write this as this B can be written as B times I. Okay. After that, कौन-कौन matrix ला identity matrix से multiply किया तो उत्तर तीसरा आता कि आपने आपको ये पाई है, ठीक है? अतः I की value थी कौन-सी एक मानूं? I can write B into I की value कितनी? AC. Okay. अतः AC के चंद्र आपने कि P associative property हाँ matrix कोल करो अन्य नहीं ना अपन बीए ला कॉन्कर्स के लिए दर्शाते हैं सिमोकार्ड वाला दर्शाऊं शब्द कारण कि ये कौन सी प्रॉपर्टी असिस्टिव प्रॉपर्टी में सर आपने लगते हैं उत्तर आ सकता है यूं शब्द नहीं असिस्टिव प्रॉपर्टी हम एक्ट्रेस होल करता है सही आपने ताक वाला पाया है अतः बीए ला अगर उन बीए मंजर का एक पाया अगर बीए तो उत्तर का एक आए तो जाए से यार मंजर का अगर सी यार माता बी इज इक्वल टू काय मतलब मतलब म्हणजेच काय का करतोय आपण जरी आम्ही दोन इनव्हर्स कॅटेगरी म्हणून घेतले होते पण दोन इनव्हर्स रिलेटिव्ह होते कसे होते सारखेच होते आणि म्हणून काय म्हणताय हेन्स इट हॅज अ युनिक इनव्हर्स युनिक एव्हरी मॅट्रिक्स हॅज अ युनिक इनव्हर्स असं लागतोस पण आपल्याला सांगतात येऊ शब्द सहजरित्या आपण त्याच्यावरती गप्पा मारू शकतो इट हॅज युनिक इनव्हर्स किंवा इट इज अ किंवा इट इज इनव्हर्स इन युनिक असं म्हणतात चालू दॅट इज इट हॅज युनिक इनव्हर्स आर इट इनव्हर्स इज युनिक कसं म्हणतो इट इज युनिक म्हणा इनव्हर्स इज युनिक म्हणा has a unique inverse model three function. Okay? Unique. Okay? इथे लक्षात आता काय हे इनवर्स काढणं आहे किती मार्केट मधले मेथड असेल इथे म्हणायचं देयर आर टू मेथड्स फॉर फाइंडिंग the inverse of matrix. दो मित्र बात करने लगते हैं। मुफ़्ती बोलती है, एक road transformation, transform, mission. दूसरी को दोबारा कैलाश कॉलम transformation बोल देता है। ठीक है नाउ इनवर्स ऑफ नॉन सिंगुलर मैट्रिक्स बाय द एलिमेंट ट्रांसफॉर्मेशन आता इनवर्स काढायचा आपण दोन मेथड पाहिजे
limited row transformation, column transformation, and judgmental. Other element transformation of this formula, row after the formula. By definition of inverse, if A inverse is this, then possibly that A inverse and A inverse into A is equal to I. Then the open hippo equation which are given. A inverse is equal to I. आता इथे ए म्हणजे काय? ए इज अ गिव्हन मॅट्रिक्स, ए नेहमी दिलेला मॅट्रिक्स असतो ऑफ ऑर्डर एम. आता आय हा दिलेला नसतो, परंतु आय म्हणजे आपल्याला माहिती आहे इज आयडेंटिटी मॅट्रिक्स, जेवढ्या ऑर्डरचा ए दिला आहे तेवढ्याच ऑर्डरचा आय घ्यायचा ऑफ सेम ऑर्डर मॅट्रिक्स एम. आणि याच्यातला मात्र अननोन कोणता आहे? तर ओनली अननोन मॅट्रिक्स इज ए इनव्हर्स. त्यातला कोण माहिती आहे आपल्याला? ए इनव्हर्स. मग आता आपल्याला काय करायचं? टू फाइंड ए इनव्हर्स. आता आपलं ए इनव्हर्स कसा काढतो बघा, दोघांचा गुणाकार आय मिळाला. फक्त आपल्याला ए माहिती, आपल्याला दिलेला ए असतो, आपल्याला आय घ्यावा लागतो ए सारखा, एच्या जसा ए दिसतोय तसा ऑर्डर ए ची दिसून आय घ्यावा लागतो. पण ए इनव्हर्स हा 100% अननोन असतो. मग आता फर्स्ट वी कन्वर्ट ए इंटू आय. मग आता ए इनव्हर्स जेव्हा हा जो ए आहे याचं रूपांतर जेव्हा मी आय मध्ये रूपांतर करेन तेव्हाच मला ए इनव्हर्स मिळू शकतं. कारण का एखाद्या कोणत्याही मॅट्रिक्सला आय ने गुणल्यानंतर मॅट्रिक्स राहतो. जेव्हा माझा ए हा काय होणार आहे? आय. हा ए जेव्हा माझा आय होईल ए इनव्हर्स, तेव्हा हा काहीतरी तयार होईल त्याला आपण बी म्हणू. आणि ह्याचा म्हणतात ए इनव्हर्स. आणि आपोपच आपल्याला इकडे उजव्या बाजूला आयचं रूपांतर काहीतरी झालेलं मिळेल आणि बरोबर ए इनव्हर्स आपल्या समोर उभा आहे. बरोबर आहे. म्हणजे अशाच पद्धतीने आपल्याला पाहायचंय. मग फर्स्ट वी कन्वर्ट ए इंटू आय बाय युझिंग लिमिटेड ट्रान्सफॉर्मेशन. पण इथे गडबड आहे की आता ए वापरताना कधी ए वर काय वापरायचं, एच का वापरायचं? आता व्हेरिएबल एनी लिमिटेड ट्रान्सफॉर्मर रो ट्रान्सफॉर्मेशन इज टू बी अप्लाइड ऑन प्रॉडक्ट एबीसी. समजा आता लिमिटेड ट्रान्सफॉर्मेशन आपण एकाच मॅट्रिक्स वरती आतापर्यंत वापरलं होतं. आता दोघांचा गुणाकार जेव्हा एक मॅट्रिक्स आहे, मग आता आपल्याला कसं करायचं लिमिटेड ट्रान्सफॉर्मेशन ह्या दोघांच्या गुणाकारावर किंवा दोघांच्या दोन्ही बाजूला कसं अप्लाय करायचं? तर नेहमी लक्षात करतो ज्यावेळेस मी रो ट्रान्सफॉर्मेशन वापरत असतो नेहमी माझ्या याच्यावर प्री फॅक्टर या दोघांमधला पहिला फॅक्टर आणि उजव्या बाजूचा सी फॅक्टर वरतीच तो अप्लाय होतो. बी हा अजिबात बदलत नाही. आता त्यासाठी आपल्याला एक्झाम्पल बघायला बघा. टू टू मॅट्रेसेस ए अँड बी, इट इज इनफ टू अप्लाय ओनली प्री फॅक्टर अँड बी रिमेन्स अनचेंज अँड अप्लाय सेम रो ट्रान्सफॉर्मेशन टू सी. आणि तेव्हा बघा आपलं चेक करताय बी आपण अजिबात बदलायचं नाही तरी देखील उत्तर आपल्याला सी मिळणार आहे. चेक करून पाहायला हरकत नाही. ठीक आहे. ओके पा एक एक्झाम्पल. इफ ए गिव्हन दिले 1 2 3 4 आणि बी दिले -1 0 1 5 आणि मग तुम्हाला सुरुवातीला काढा सांगितलं ए बी आणि आपले आर वन ए बी काढल्यानंतर आपल्या करायला सांगितलं. ठीक आहे. मग आता अप्लाय ऑन ऑन म्हणा ए बी इज इक्वल टू सी. अप्लाय ऑन ए बी इज इक्वल टू आर वन टू अप्लाय ऑन ए बी इज इक्वल टू सी. आता सुरुवातीला ए बी काढून घ्या. ए बी काय 1 2 3 4 दोन गुणाकार किती आलं? -1 0 1 5 गुणाकार डायरेक्ट घेतो फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 2 आणि 2 अधिक 2 उत्तर आले. फर्स्ट रो सेकंड कॉलम उत्तर आलं 10. सेकंड रो फर्स्ट कॉलम उत्तर आलं 1. सेकंड रो सेकंड कॉलम उत्तर आलं 20. आणि याला आपण सी मॅट्रिक्स म्हणू. ठीक आहे. हे आपण हे अप्लाय करून बघायचंय सी मॅट्रिक्स म्हणून. आता काय करायचं ठरलंय? आपण ठरलंय काय बघा. आता मला काय म्हणलं ते मला माहिती. मग आता आर वन टू आपण वापरून बघू. आर वन टू ऑन ए ए वर अप्लाय करा. काय म्हणू? अवर ए कॅन बी ट्रान्सफर इन टू आर वन टू केल्यानंतर याच्या अवस्था काय आहे? 3 4 1 2 अँड ऑन सी. सीच्या अवस्था काय आहे? अँड ऑन सी. सीच्या अवस्था काय आहे? 1 20 1 18. आता आपण गंमत करून पाहू. हा आपण अप्लाय केला. आता अप्लाय केल्यानंतर परत गुणाकार करू. 3 4 1 2 बी आय तसंच ठेवलंय आपण. बीची किंमत अजिबात बदलायची नाही. उत्तर आपलं बरोबर मिळतं का नाही? आता आपलं उत्तर हे मिळालंच पाहिजे. म्हणजे 120 आणि 110 मिळालं पाहिजे. बघूया काय म्हणजेच केवळ आपल्याला अप्लाय करता येणार होतं.
first row plus column. 3 minus 3 plus 1 column. First row second column. 0, 20. Second row first column. Minus 1, 2. Second row second column. बघा म्हणजे उत्तर बदल होत नाही जसं तुम्ही एवर अप्लाई करणार सिमिलरली तुमचं अप्लाई पण होणार सीवर होणार बीचा अजिबात काही इव्हॅल्युएशन नाही घेत तरी आपलं उत्तर पर्यंत जात असू शकतं आपलं दोन्ही बाजूला उत्तर काय येतं सारखं येतं याचा अर्थ असा रो ट्रान्सफॉर्मेशन करत असताना तुम्ही आधी प्री फॅक्टर अप्लाय करणार एखादा ट्रान्सफॉर्मेशन सिमिलरली उजव्या बाजूला एका मॅट्रिक्स हा जो आहे त्याच्या बरोबरचा त्याच्यावरती आपल्याला ते अप्लाय करता येणार नाही आणि करायचं नाही तो असंच ठेवायचा आहे त्याच्यावर जर अप्लाय करता प्रत्येकाचं मग मात्र आपलं उत्तर शंभर टक्के चुकणार आहे म्हणून गुणाकारात नेहमी रो ट्रान्सफॉर्मेशन वापरत असताना पी फॅक्टरवर अप्लाय करायचा आणि उजव्या बाजूच्या सी मॅट्रिक्सवर म्हणजे उजव्या बाजूच्या मॅट्रिक्सवरती अप्लाय करायचा ही आपण ह्या गोष्टीतून शिकलेलो आहे ओके ठीक आहे हेन्स आपल्याला असं म्हणता येईल द इक्वेशन ए बी इनवर्स इज इक्वल टू आय कॅन ट्रान्सफर इन टू द इक्वेशन ऑफ द टाइप अशा फॉर्म मध्ये याचं रूपांतर करायचं आय मॅट्रिक्स इन टू ए इनवर्स इज इक्वल टू बी अप्लाय सेम सिरीज रो ट्रान्सफॉर्मेशन ऑन द बोथ साइड ऑफ इक्वेशन ए इन टू ए इनवर्स आपण आताच हे पाहिलं म्हणजे आता हे आपलं इक्वेशन आहे दोन्ही बाजू रो ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला याचं रूपांतर काय होणार काय होणार हे आधी चित्र आहे कारण की आपल्याला फक्त पी फॅक्टर बदलतो असं सांगितलंय रो ट्रान्सफर वापरताना मग आय चं रूपांतर काय होईल बी मग आय इन मॅट्रिक्स सेम मॅट्रिक्स आणि उत्तर किती मिळालं ए इनवर्स इज इक्वल टू बी अशा पद्धतीने आपल्याला हे ए इनवर्स इज इक्वल टू बी कसं मिळालं कोणत्या फॉर्मनुसार मिळालं रो ट्रान्सफॉर्मेशन मिळालं तेच आता लक्षात घेऊन पाहिलेलं ठीक आहे ओके आता आपण याच्यावर दुसरा भाग आहे दुसरी बाजू ठीक आहे ए इनवर्स ए इज इक्वल टू आय दे ट्रान्सफॉर्मेशन ट्रान्सफॉर्मेशन ऑफ ए शुड बी ड्यू टू द कॉलम ट्रान्सफॉर्मेशन असं पाहिजे मग हा जो ए पोस्ट फॅक्टर आहे मग शिकवता जातो प्री फॅक्टर हा पोस्ट फॅक्टरच्या मध्ये कॉलम ट्रान्सफॉर्मेशन बदलायचा आहे आपलं कॉलम ट्रान्सफॉर्मेशन पोस्ट फॅक्टर ऍट अदर साइड वेअर द प्री फॅक्टर रिमेन्स अनचेंज हा जो प्री फॅक्टर आहे अजून आपल्या इथं काय बदल करता येणार माहितच नाही आपण पोस्ट फॅक्टरला बदल करायचा आहे पण इथे मात्र बदल ट्रान्सफॉर्मेशन वापरायचं कॉलम ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे प्री ट्रान्सफॉर्मेशन प्रीचा बदल करायचा असेल तर रो ट्रान्सफॉर्मेशन आणि पोस्टचा बदल करायचा असेल तर कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आपल्या ठिकाणी वापरायचं आहे वे प्री फॅक्टर रिमेन्स अनचेंज परत येते हे एक्झाम्पल आपण पाहूया हे दोन नमुना जर आपण मला शिकायला होता ए बी इज इक्वल टू काय होतं मग आता याच्यावर बी वर अप्लाय करा समजा आता कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आहे सी सी वन सी टू आपण बघू ठीक आहे मग आता बी कॅन चे काय होणार आहे झिरो फाईव्ह आणि मायनस वन आणि वन असं आपला बी होणार आहे करा का नका पहिल्या फॅक्टर बदलायचं आहे नाही का वन टू थ्री फोर बघूया आणि याच्यात पण रूपांतर बी कॅन बी चे सी पण बदलणार आहे सी म्हणजे हा मॅट्रिक्स तो पण होणार आहे टेन ट्वेंटी वन आणि वन बघूया होत आहे का आता गुणाकार आपला तेवढाच गुणाला पाहिजे बी वर अप्लाय केला सी वर दुसऱ्या बाजूला सी म्हणून सी वर अप्लाय आता इथे झिरो मायनस वन फाईव्ह आणि वन ठीक आहे याचं उत्तर आपलं चेक फर्स्ट रो फर्स्ट कॉलम फर्स्ट रो झिरो आणि कॉलम किती आलं उत्तर टेन फर्स्ट रो सेकंड कॉलम फर्स्ट रो मायनस वन आणि वन म्हणजे इथं आलं वन सेकंड रो फर्स्ट कॉलम उत्तर आलं ट्वेंटी सेकंड रो सेकंड कॉलम उत्तर किती आलं वनच आलं म्हणजेच आता आपल्याला सेम उत्तर मिळालं म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला कॉलम वापरला ट्रान्सफॉर्मेशन वापरला कॉलम त्यावेळेस तो अप्लाय करताना पोस्ट फॅक्टर अप्लाय करायचा आणि उजव्या बाजूला अप्लाय करायचा आणि तुम्हाला रो अप्लाय असेल तर प्री फॅक्टर अप्लाय करायचा आणि लक्षात द्या सगळ्यांच्या म्हणजेच आता काय घडणार आहे बघा आपल्याला ए इनवर्स इन टू ए इज इक्वल टू आय असं दिलं होतं इक्वेशन आणि मग आपण काय केलं याचं रूपांतर केलं पण कसं केलं कॉलम ट्रान्सफॉर्मेशन ओके मग हे ऍज इट इज राहिलं इथं आलं आय इकडं आपण रूपांतर केलं याचं सेम कशात केलं उजव्या बाजूने कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आता पोस्ट पोस्ट वर केलंय
in post factor emergence every factor of the okay aitha group of the ka la b amun par the ka ki it was equal to ka la b ko je ka se mala par dusre equation je ahe te ka se mala par transformation ani pehle je ka se mala no transformation mhanje jyas a inverse asto tyaves apun konta vapartnare rho jyas a inverse into a asto tyas ka vapartnare column हे आपल्याला चेक करायचे हे ट्रान्सफॉर्मेशन जे सप्लाय आणि मॅट्रिक्स कन्वर्ट करायचा त्यावेळेस आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की इनवर्स वापरतोय कॉलम वापरायचं का मला कॉलम असं ते इनवर्स इनपी आय असं हे इक्वेशन वापरायचं आणि रो असं ते वापरायचं उलट पालट करायचं नाही उलट पालट केलं तर मग आपलं उत्तर बदलणार आहे लक्षात येते सगळ्यांच्या ओके ठीक आहे नाउ हि इज अ गिवन मॅट्रिक्स ऑर्डर थ्री ठीक आहे अँड महत्वाचा मुद्दा आहे की इट इज अ नॉन सिंगुलर मॅट्रिक्स आता व्हॉट इज मीन बाय नॉन सिंगुलर मॅट्रिक्स डिटरमिनंट नॉट इक्वल टू झिरो त्याला काय म्हणतो आपण नॉन सिंगुलर मॅट्रिक्स असं म्हणतो ठीक आहे ओके हे आपण पाहिलं आणि व्हॉट इज नॉन सिंगुलर मॅट्रिक्स पुढे जायचं आहे म्हणजे हा मॅट्रिक्स जो आहे तो कसा असला पाहिजे ए वन वन ए वन टू ए वन थ्री म्हणजे फसलो फर्स्ट बालक फसलो सेकंड बालक फसलो थर्ड बालक ए टू वन ए टू टू ए टू थ्री ए थ्री वन ए थ्री टू ए थ्री दिस इज ऑफ ऑर्डर टू बाय आता इट रेड्यूस इट रेड्यूस रेड्यूस सी टू इंट्रोड्यूसिंग टू दी आइडेंटिटी मैट्रिक्स मैट्रिक्स आई थी का होता है वन जीरो 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 वन जीरो 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 मैं आता ही रेड्यूस करने की एक पद्धत है त्या पद्धतीने जर आपल्याला काय करावं लागेल रेड्यूस करावं लागेल मग आता सुटेबल रोड आहे फॉर दिस ऑन दिस we take we follow the we use suitable row transformation mata kay karayche tar pahili jee step ahe pahila kay karayche a1 convert the a1 reduce a1 into 1 reduce a1 त्याचं रूपांतर ताबडतोब काय करायचं वन करायचं जसं इथं आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये काय वन टू टू वन इन टू वन टू वन पहिल्याला काय केलं वन दोन नंबर काय करायचं हा वन झाला की आपण टार्गेट काय याच्या खालच्या दोन नंबर करायचे मग रेड्यूस ए टू वन अँड ए टू थ्री सॉरी ए थ्री वन टू झिरो ताबडतोब हा वन झाला की करस्पॉन्डिंग कॉलम मध्ये दोन एलिमेंट काय करायचे झिरो करायचे कळतं ते नंतर ती सिस्टीम रेड्यूस ए टू 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 वन मग हा झालं की आपण इथे मध्ये यायचं म्हणजे बघा आधी हा वन करायचा मग हे दोघं जण झिरो करायचे ठीक आहे मग हे झाल्यानंतर इथे त्याला काय करायचं वन करायचं आणि मग चौथी केस रेड्यूस तो वन झाला की वरचा वन टू अँड थ्री टू टू झिरो तो एकदा वन झाला रे झाला त्याचा मला झिरो करस्पॉन्डिंग कॉलम म्हणजे तो वजन झाला नंतर पाचव्या स्टेप मध्ये आलो रेड्यूस रेड्यूस कोणता आता हा वन या ठिकाणी ना तिसऱ्या जागेवर रेड्यूस ए थ्री थ्री टू वन आणि मग सारी केस तो वन एकदा झाला की रेड्यूस त्याच्यावरचे ए वन थ्री अँड ए टू थ्री टू झिरो म्हणजे एक जाण्याचा मार्ग आहे पहिलं काय करायचं बघा याला वन करायचं हा वन झाला की या दोघांना त्याबद्दल झिरो करायचं नंतर ह्या केसला पण करायचं ह्या दोघांना झिरो करायचं
nantar kya case la bun karaycha khela ma jodo tumle asa khali raycha yani yala jodo karaycha yala jodo karaycha itna nantar jo process c he doni jodo zara nantar he jodo zara porat apan he doni jodo zara ki ma apan khela bun karaycha yala jodo karaycha ar he doni kay karaycha mhanje mi jo asa motor transformation mhanje asto teras teras forming yala bun kon kon kalam jodo karto yala bun kon kon kalam doni entre jodo karto corresponding rotate ga chalu hoto okay that's column hi kay jane cha ek marga ata similarly kay karayche apala column transformation reducing the identity matrix ata kon suitable column madhi kam hota ki ta apala suru kon kon jero karto मी कॉलम वाइज जीरो करायचं आता ज्या कॉलम मध्ये त्या स्लो वाइज जीरो करणार पहिली केस याला बंद करायचं आपण झालाय हवं झाल्यानंतर रिड्यूस 219 हवं झाल्यानंतर छेद वाइज जीरो करायचं म्हणजे कोण इथं आला 12 आणि तो काला 23 हे दोघं वाइज जीरो करायचे हे दोन झालं म्हणजे असे करायचं त्यानंतर याला बंद करायचं केस सारखेचे नंतर ह्या बंद झाला ही केस आणि ही जीरो करायची ही केस मध्ये स्कोर करी बघा की म्हणजे की त्याला 21 आणि इकडची कोणती सॉरी हे 22 बरोबर आहे हे 21 आणि ही कोणती 23 हे दोन केस काय करायचे आपल्याला जीरो करायचे ठीक आहे नंतर कोण बी वन करायचं याला बंद करायचं सिमिलरली आणि त्याच्या अलीकडच्या दोन जीरो करायचे आपली त्याला 31 आणि 32 हे दोन जीरो करायचे म्हणजे असे हा झाला त्यामुळे वर अतिशय छान आहे आणि या माध्यमातून आता आपल्याला प्रॉब्लेम सोडवायचे आहे ठीक आहे.